नमस्कार, मी राजेंद्र होंजे। या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत। राजपथावर आज महाराष्ट्राची मान उंचावली गेली, महाराष्ट्राची मान आणखीन ताठ झाली। याचं कारण राजपथावरती जो चित्ररथ आज सादर झाला, या चित्ररथावरती महाराष्ट्राच्या वतीनं शेकडो वर्षांची परंपरा सांगणारा वारीचा देखावा साकारला गेला। आणि या वारीच्या देखाव्याबरोबर सूर गुंजले, सूर प्रत्येकांच्या कानापर्यंत पोहोचले, ते अजय अतुल यांच्या गाण्याचे। स्वतः अजय अतुल आत्ता आपल्यासोबत आहेत पुण्यावरून। अजय अतुल दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला मराठी माणूस आज या राजपथावरती दिसला असं म्हटलं तर वावगं होणार नाही। काय प्रतिक्रिया पहिली की ज्या गाण्यासाठी म्हणून खास करून वडिलांपासून या गाण्याचे प्रत्येकजण फॅन होते, ते गाणं आज राजपथावरून जगभरापर्यंत पोहोचलं? हे सर्वप्रथम आय बी एन लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि खरोखरच मला इतके फोन्स, इतके मेसेजेस, इतके लोकांनी कौतुक केलं, अभिनंदन केलं आणि सर्वांसाठीच, आपल्या सर्वांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट होती। हा या महाराष्ट्राचा चित्ररथ आणि त्याच्यामध्ये यावेळीची जी कल्पना होती की पंढरपूरची दिंडी ही बारी त्याच्यामध्ये केली होती, अतिशय उत्कृष्ट, खूप नयनरम्य असा तो देखावा सगळा होता। त्याच्यामधलं ते रिंगण असो किंवा ते समोर असलेली एक ती स्त्री असो जी तुळस घेतलेली, खूप सुंदर कन्सेप्ट होती। आणि हे गाणं तिथे वाजल्यानंतर खरोखर खूप अभिमान वाटला, खूप आनंद झाला। आणि आजचा हा 26 जानेवारीचा आज दिवस खूप स्पेशल झाला आपोआप आमच्यासाठी। त्याच्यामध्ये मी अभिनंदन करतो आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालनालयाचे संजय पाटील, त्यांनी ही कन्सेप्ट यावेळी केली होती। आणि त्यांनी आम्हाला विचारलं होतं की असं गाणं आम्ही तिकडे वापरणार आहोत, पण त्यावेळी आम्ही असंच त्यांना हो आम्ही परवानगी दिली होती अशीच की हां ठीक आहे तुम्ही करा म्हणून। पण प्रत्यक्ष आज सकाळी बघताना खरोखर आम्हीच तिथे राजपथावर आहोत असं आम्हाला वाटलं। अगदी खरं आहे। अजय काय भावना की राजपथावरती जेव्हा आपला आवाज प्रत्येक जण तितक्याच तन्मयतेने ऐकत असतो तेव्हा एक वेगळा अभिमान असतो की आपण काहीतरी केलंय ते लोकांपर्यंत जाऊन पोहोचलं? बरोबर, एक्झॅक्टली तू त्या माझ्या शब्दातच ऍक्च्युली तू सांगितलं। खरंच खूप आनंद झाला आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि फार आनंदाचं वाटलं, कारण ऍज अ कंपोजर ऑर सिंगर ह्याच्यापेक्षा दुसरं आनंदाची गोष्ट नाही की आपल्या इतक्या पवित्र दिनी इतक्या प्रेस्टिजियस लोकांसमोर आपलं गाणं महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिकडे प्रेझेंट होत आहे। आणि मी इमॅजिन करू शकतो, कारण आमच्या घरातच एवढं सगळं जल्लोष झाला ते एकदम ऐकल्यानंतर, बिकॉज आम्ही पण त्यावेळेला संजीवजींशी बोललो आणि आम्ही विसरून गेलो होतो आणि अचानक ते जेव्हा लागलं तेव्हा आम्ही पण सगळे थ्रिल्ड होतो। आमच्या घरातल्यांच्याच सगळ्यांच्या रिॲक्शनवरनं आय कॅन इमॅजिन आपल्या ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये लोकांच्या काय रिॲक्शन असतील ज्या इमिडिएटली सुरू झाल्या लोकांचे फोन्स मेसेजेस, आणि त्याच्यावरनं आम्हाला सगळ्यांचा अंदाज यायला लागला की किती लोकांना भरून आलंय, केवढ्या लोकांना आनंद वाटतो या गोष्टीचा, अभिमान वाटतोय आणि वी रिली फील प्राऊड। आणि ह्याच्यापेक्षा दुसरा कुठला छान योग नाही माझ्यासाठी ह्या हा ह्या ह्याबद्दलचा आनंद व्यक्त करण्यासाठी। अगदी खरं आहे, पण ज्यावेळेला हा चित्ररथ अजय अतुल या राजपथावरती आला, सकाळपासून आम्ही सगळ्या प्रक्षेपणामध्ये होतो, थेट प्रक्षेपण सुरू होतं, त्यावेळेला माऊली माऊलीचं जेव्हा रेकॉर्डिंग सुरू झालं आणि विठ्ठल विठ्ठलचे हे शब्द आले, त्यावेळेला सबंध परिसर तिथे जो उभा होता प्रेक्षकांचा, त्यांनी स्टँडिंग ओव्हेशन ज्याला आपण म्हणतो एखाद्या गोष्टीचं मनापासून कौतुक करणं, ते प्रत्येकाने दिलेलं होतं। आणि जेव्हा हे तुम्ही गाणं सुरुवात केली त्यावेळेला काय भावना होत्या? कारण सगळंच रेकॉर्डिंग या गाण्यातलं जर आपण पाहिलं त्या सिनेमातलं तर सगळेच हेलिकॉप्टर्समधनं घेतलेले शॉट्स आहेत, वारीतलं ते प्रत्येक अंग जे आहे वारकऱ्यांच्या संदर्भातलं आहे ते याच्यात आणण्याचा प्रयत्न तुम्ही दोघांनी अत्यंत कौतुकास्पद केलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? नाही, निश्चित निश्चित निश्चितपणे सगळ्यात पहिलं तर त्याबरोबर ते तो जेव्हा रथ चालला होता तेव्हा क्लोजअप गेले, आपले राष्ट्रपती बसलेत, बराक ओबामा बसलेत, नरेंद्र मोदी बसलेत, आणि अतिशय अंडरलाईन होणारी गोष्ट म्हणजे आपले सगळे कॅबिनेट मिनिस्टर महाराष्ट्राचे हे सगळे उठून उभे राहिले उत्स्फूर्तपणे आणि ते चेअरअप करत होते। खरोखर खूप आनंद वाटला, मी त्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी या कलाकृतीला पण दाद दिली आणि त्या गाण्यालाही त्यांनी दाद दिली, त्याबद्दल खरोखर खूप खूप मनापासून धन्यवाद। आणि ही खरोखर गाण्याच्या बाबतीतली आमची आठवण
तशा खूप आहेत, कारण हे गाणं शूट करून आणलं होतं आधी निशिकांत आणि त्याच्या टीमने, आणि खूप भव्य स्केलला ते शूट केलं होतं. ते शूट केलेलं गाणं बघून आम्हाला कंपोज करायचं होतं, त्यामुळे एक वेगळं दडपण होतं की तेवढं ग्रँड ते दिसलं पाहिजे. आणि एक तेच आम्ही याच्यामध्ये प्रयत्न पण तसा केला आहे याच्यामध्ये, की आपलं टिपिकल आपलं महाराष्ट्रीयन पारंपरिक गाणं कसं वाटेल त्यासाठी. आणि ते इथून पुढची काही वर्ष तरी म्हणजे आमच्याकडून आम्ही काय देऊ शकतो या वारकरी संप्रदायाला, तर ते हे गाणं देऊ शकतो. तर ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांनी ते डोक्यावर घेतला की आणि आज ते गाणं इतक्या मोठ्या आपल्या भारताच्या इतक्या मोठ्या सोहळ्यामध्ये ते गाणं वाजलं, त्यामुळं खूप 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 आनंद होतो ना. अजय, मला या गाण्याच्या निमित्तानं तुला खरं विचारायचं आहे की ही गाण्याची आठवण किंवा ह्या गाण्याच्या सगळ्या गोष्टी ह्या वडिलांच्या खूप जवळच्या होत्या. माऊली माऊली हे गाणं वडिलांना अत्यंत जवळचं होतं, प्रचंड तन्मयतेने ते ऐकायचे. सकाळी बोलताना पण त्या उल्लेख केलेला होतास. काय सांगशील की घरातल्या व्यक्तीपासून ते आज इथे उभ्या असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातल्या त्या नागरिकापर्यंत हे गाणं असं अंतर्मनाने जोडलेलं आहे? ऍक्च्युली हा महिमा माझ्यामध्ये आपल्या देवतेचा आहे. स्वतः विठू माऊलीचा हा महिमा आहे आणि त्याच्या भक्तीमध्येच लोक इतकी तन्मयतेने इतके तल्लीन असतात की मला नाही वाटत की तो त्याच्यात गाण्याचा फार छोटा पार्ट आहे. आणि आपली एवढी मोठी वारकरी संप्रदाय जो आहे, त्या एवढी ती मोठी परंपरा आहे, त्या परंपरेचा जास्त महत्त्वाचा याच्यातला भाग आहे. कारण ऍक्च्युली आपल्या सगळ्यांची, मी एक आत्ता पण एकाशी बोलताना बोललो होती की भक्ती ही गोष्ट अडत नाही करत आहे, ती स्वतःच्या मनातून प्रत्येकाची येते. जी जसं प्रेम शिकता येत नाही ना, तसं भक्ती शिकता येत नाही, ती उत्पन्न होते. आणि ती उत्पन्न आपल्या सगळ्यांमध्ये केलेली आपल्या वारकरी संप्रदायाने आणि संतांनी, आणि आपल्याला ज्या जे काही आपल्याला वाटतं विठू माऊलीबद्दल, त्या सगळ्या भावना आमच्या मनात तयार केल्या आमच्या माऊलीने, म्हणजे आमच्या वडिलांनी. त्यामुळे ऍक्च्युली तसं पाहिलंच तर आमच्या वडिलांना म्हणायचे सुद्धा माऊली, त्यांचे काही मित्र त्यांना माऊली म्हणायचे, बिकॉज एका टॅलेंटेड व्यक्तीला माऊली म्हणण्याची आमच्याकडे परंपरा पद्धत होती. तर आमचे वडील टॅलेंटेड होते त्यांच्या सगळ्यांमध्ये, त्यामुळे ते लोक त्यांना माऊली म्हणायचं, हा रिस्पेक्ट होता त्यांचा. आणि जेव्हा ह्या सगळ्या आमच्या वडिलांचं जेव्हा निधन झालं, त्यानंतर समाऊ त्या शेवटच्या त्यांच्या काही 22-24 दिवसांमध्ये more than 50,000 times त्यांनी ते गाणं ऐकलं असेल. मोर दॅन, मी कमी सांगतोय, मी ती त्या व्हेंटिलेटरवर असून शुद्धीत होते, पण त्यांच्याकरता हेडफोन आणला होता आम्ही, ते इथे लावलेला असून त्यांना श्वास घेता येत नव्हता, पण कानामध्ये माऊली 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 कंटिन्यूस, आणि ते सतत टाळ्या वाजवायचे. ते जे काही पाहिलं होतं ना, त्या दृश्यासारखं मुलं म्हणून कुठल्याही अपत्यांना यापेक्षा सुखाचा सण क्षण नाही. बिकॉज ते जे सुख आम्ही त्या मुमेंटला आमच्या जन्मदात्याला देऊ शकलो, त्यासाठी फार आनंद वाटतो, कृतकृत्य वाटत. आणि हे आजचं दृश्य असं वाटतं की आज जर ते असते हे पाहायला, तर ते आनंदाने नाचले असते. बिकॉज आम्हाला सगळ्यांना रिपब्लिकन डेच्या या परेडचं इतकं फॅसिनेशन आहे किंवा आम्हाला इतकं कौतुक आहे, आणि तो इतका मोठा मान आहे आणि त्याची आम्हाला जाण आहे फार. त्यामुळे आम्हाला त्याचं इमॅजिनच करतो आम्ही सगळेजण की पप्पा असते तर त्यांनी केवढं एन्जॉय केलं असतं या गोष्टीला. अतुल, तू काहीतरी सांगत होता? नाही, मला ते आमचंच एक गाणं आठवलं की त्यावेळी ते त्यांच्या चेहऱ्यावरचं ते एक्सप्रेशन बघून आणि त्यांचं ज्या पद्धतीने ते ह्या गाण्याचा खरोखर इतका आनंद घेत होतं ना. आमचंच एक गाणं आहे की नटरंगमधलं, ईश्वरा प्रसवली कला, जन्म दिला प्रसवली करा कला थोर उपकार. अशीच फिलिंग आली की आम्ही जे काही कलावंत म्हणून त्यांच्याच पोटी जन्माला आलो आणि त्याच आमच्यातल्या कलेमुळे त्यांच्याच अंगावर आज शहारे आम्ही आणू शकलो याच्याबद्दल प्रचंड खूप आनंद वाटत होता. अगदी खरं आहे. आणखी एक या जोडीने मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की लोककला जोपासण्यामध्ये तुम्ही वारंवार सातत्याने नवनवे प्रयोग करून ती लोकांपर्यंत पोहोचून ते जिवंत ठेवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे. आज दिल्लीतल्या एका शाळेनी गोंधळ साजर केला, तिथे साजरा केला, आणि त्याच गोंधळामधून बराक ओबामा यांनी देखील त्याचं कौतुक मोदींशी बोलताना केलेलं होतं की हे सगळं चित्र पाहून, याच्यातलं सादरीकरण पाहून, आणि लेझिम पथक देखील महाराष्ट्रातल्या नागपूरच्या एका शाळेने तिथं सादर केलं,
जी लोककला जी कुठेतरी बाजूला जात होती ती आता पुन्हा एकदा लोकांमध्ये मिसळून लोकांचीच बनत चाललेली आहे हे आज पाहायला मिळालं. नक्कीच नक्कीच. आणि फक्त मी एक गोष्ट करेक्ट करेन की लोककला बाजूला कुठेतरी गेली होती असं नाही म्हणता येणार. लोककला त्याच्या जागेवर आहे आणि ती कधीच बाजूला जाऊ शकत नाही, विसरू शकत नाही. हा मात्र एक आहे की ज्या पद्धतीने इतर राज्यांमध्ये त्यांची पारंपरिक गोष्टी आहेत ना, त्या ज्या मिरवल्या जातात ना, तशाच पद्धतीने आपणही अजून मोठ्या प्रमाणावर हे मिरवण्याची गरज आहे. आम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा आम्ही नक्कीच या लोककलेच्या आधाराने रसिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपल्याकडे याच्याही पेक्षा कितीतरी व्हरायटी आहे. म्हणजे आज तर तीनच गोष्टी दिसल्या, जागरण तो गोंधळ झाला, लेझिम झाली, पण या व्यतिरिक्त पण आपल्या खूप काही लोककला आहेत. आणि मला आनंद काय वाटला की दिल्लीतल्या शाळेने त्याच्यावर परफॉर्म केलं. ऑब्व्हियसली तिकडे जास्त नॉन महाराष्ट्रीयन त्या शाळेमध्ये मुलं मुली नसतील, पण त्यांनी त्यांचा अभ्यास करून त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते गाणं, ते आमचं आई भवानी गाणं हे पण परफॉर्म केलं. हे खूप चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राच्या पारंपरिक संगीतासाठी, महाराष्ट्राच्या परंपरेसाठी. आज नाही म्हणलं तरी तिथे एवढे लोक होते, त्यांनी सगळ्यांनी ही आपली परंपरा बघितली, ती एन्जॉय केली, त्याला स्टँडिंग ओवेशन मिळालं, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मराठी संगीतासाठी पण खूप अभिमानाची बाब आहे. अगदी खरं. अजय, गोंधळाच्या या परंपरेबद्दल काय सांगशील की जी कला या लहान मुलांमध्ये आज आपण पाहिली तितक्याच ती खूप रसिकतेने सादर करत होते, त्याच्यामध्ये ती कला मुरली आणि तो त्याचा आनंद घेऊन सादर करतोय असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा भाव आज सादर होताना दिसत होता. ही कला पुढे वाढवण्यासाठी आपण आणखी काय प्रयत्न केले पाहिजे जोरकसपणे? गोंधळाची कला वाढवण्यासाठी सगळ्यात पहिलं करायला पाहिजे गोंधळाला 10 लिमिटमधून एक्सक्लूड करायला पाहिजे. ही कला जी आता जी कलाकार सादर करत आहेत ना, त्यांच्यावरच फार मोठं बंधन आलंय. आणि ही एक त्याहीपेक्षा म्हणजे आपण आता बोलताना ह्याच्याकडे कला म्हणून पाहतोय, पण तो एक विधी आहे. आणि माझी मी दरवेळेला ह्या गोष्टीचं मी सगळ्या आपल्या महाराष्ट्र सरकारला आणि आपल्या सगळ्या कायदे मंडळींना मी विनंती करत असतो. आजही मला ती संधी मिळाली या निमित्ताने, म्हणून मी करतोय. गोंधळ आणि जागरण गोंधळ ह्या गोष्टीला त्या 10 लिमिटमधून एक्सक्लूड करा. त्याचं नावच जागरण गोंधळ आहे. तो जागरण झाला नाही तर तो गोंधळ होऊ शकत नाही. त्यामुळे ते जागरण होण्यासाठी रात्र हवी आणि रात्र असण्यासाठी ते 10 पुढे जायला पाहिजे. ते सकाळी 5 मग लंगर तुटतो हा विधी आहे. फक्त कला म्हणून फक्त बघू नका, तो एक धार्मिक विधी आहे. त्या धार्मिक विधीचं सुद्धा एक थोडंसं भान आपण ठेवायला पाहिजे. आपण ही वाढवू कशी, ह्यापेक्षा ती जी आता कला म्हणून आपण ज्याच्याकडे आता बोलताना पाहतोय, ते जे कलाकार आहेत, समजा जे वाघ्या मुरळी आणि हे ह्यांना आपण आता कलाकार म्हणूयात, ह्या कलाकारांना सुद्धा त्यांच्यावरती बंधन आल्यामुळे ती कला सादर करता येणं मुश्किल व्हायला नकोय. म्हणजे गावाकडं होत असेल, अजूनही होतात, आळंदीमध्ये होतात, पुढे अजून आम्ही कुठे अजून पाहिले गावामध्ये होतात, पण शहरांमध्ये जर हे बंद व्हायला लागलं तर थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागेल. ती एक्सक्लूड करायला पाहिजे. त्याला काही माईक वगैरे लावत नाही कोणी, साधी दिमडी आणि एक संभळ असतं, संबळ असते, एक दिमडी असते, आणि ते छान गात असतात लोक, आणि तो विधी चालू असतो. त्याच्यातून मी सांगतो, जर ते गोंधळ गात गात ऐकत ऐकत जर अजय अतुल घडू शकतात तर अजून 1000 अजय अतुल तयार होतील. फक्त ते बंद करू नका. क्या बात है अजय अतुल. तुम्हाला दोघांना एक आणखी एक महत्वाचा मला प्रश्न विचारायचा, तो म्हणजे जी परेड आपण सकाळपासून म्हणतो की महाराष्ट्राची मान ताठ आज तिथे दिल्लीमध्ये पाहायला मिळाली, त्याचं कारण काय? तर हे आपला परफॉर्मन्स चित्ररथाचा झाला, गोंधळ झाला, लेझिम पथक झालं, पण जे NSS आणि NCC याचे दोन पथक होते याचं नेतृत्व देखील दोन महाराष्ट्राच्या मुलांनी केलं. खुशबू जोशी NSS पथकाचं नेतृत्व तिने केलं, अमन जगताप नावाचा मुलगा त्यांनी NCC 160 विद्यार्थ्यांच्या पथकाचं नेतृत्व केलं. शाळेत असताना तुम्हाला दोघांना पण मोठी इच्छा होती की आपणही RD परेडमध्ये जाऊन सहभागी व्हावं आणि तिथे जाऊन सलामी द्यावी. येस, हे खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. ॲक्च्युली खूप मिस केलं होतं तेव्हा रिपब्लिक डेच्या परेडमध्ये जाणं, आणि हे तेव्हाचं खूप मोठं स्वप्न होतं, खूप मानाचं होतं. आजही NCC प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये हे स्वप्न आहे. कित्येक फार दोनच मुलं जातात त्याच्यातनं सिलेक्ट होतात, आणि खूप अतिशय त्याची निवड प्रक्रिया पण खूप अवघड आहे. त्याचे RD कॅम्प जवळजवळ 4 असतात वर्षभरामध्ये, आपल्याला दिसतात आत्ता हे. आणि हे सगळ्याची तिथे माहिती असल्यामुळे मी अभिनंदन करतो. आणि मला खरोखर त्यांना बघताना तिथे हे आपले जे ती मुलगी जोशी आणि हा अमन जगताप
यांना बघताना मला आनंद पण होत होता आणि कुठेतरी मी खरं सांगतो मला जेलसी पण वाटली, कारण माझी ती इच्छा पूर्ण झाली नव्हती. मला पण असं वाटलं होतं की मी तिथे कधीतरी नुसता भाग तरी घ्यावा, पण या लोकांनी लीड केलंय ही त्यांच्यासाठी खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला अजूनही एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की खूप मोठ्या संख्येने महिलांचा पण या परेडमध्ये संचलन होतं आणि ते बघून पण खूप म्हणजे लिटरली टाळ्या वाजवा अशा वाटत होत्या की अख्खीच्या अख्खी प्रत्येक फोर्सची तीन तीन पथकं गेली महिलांची. एव्हरेस्टवर ज्या गेल्या महिला त्यांचा पण एक चित्ररथ होता. तर ही खूप चांगली गोष्ट आहे मला वाटतं की आपल्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला अशा फोर्सेसमध्ये आहेत आणि इतक्या मोठ्या मोठ्या आणि अवघड कामगिरी या करतायत. अजय तुझी काय आठवण सांगशील एनसीसीची? जसं अतुलनी सांगितलं की जायचं होतं, दोघांच्या पण आठवणी सारख्या आहेत की काय वेगळं आहे? नाही नाही तशाच आठवणी सारख्याच आहेत, फक्त मी वेगळी सांगतो. बस सी आम्ही दोघही आम्ही एनसीसी होतो, आम्ही दोघे जण सार्जंट होतो जेव्हा जेव्हा होतो त्यावेळेला. अतुलचा ऍक्च्युली त्यावेळेला तो वजनात पण नव्हता, त्या शारीरिक क्षमतेत पण नव्हता, तरी सुद्धा आमच्या कलागुणांमुळेच आम्हाला त्याच्यात घेतलं, एनसीसीमध्ये घेतलं होतं शाळेच्या आमच्या ज्या शाळेमध्ये आम्ही होतो. आणि तिकडे आम्ही एनसीसी असताना आम्ही दोघेही सार्जंट होतो आणि आम्हाला ते अल्टिमेट जे स्वप्न असतं ना एनसीसी कॅडेटचं, जे अल्टिमेट स्वप्न, ते आरडी कॅम्पमध्ये सहभागी परेडला जाणं, ते सिलेक्ट होणं. आणि त्यावेळेला तिकडे तो स्कार्फ मिळायचा. जर तुम्ही आरडी कॅम्पला सिलेक्ट झाला तरच तो स्कार्फ मिळायचा. आणि ऍक्च्युली म्हणजे आजही ती फार महत्वाची मानाची गोष्ट आहे. एक कॉर्पोरल झाला तुम्ही, मग असं एक फीत मिळते, मग सार्जंट झाला की तीन फीती मिळायच्या, या सगळ्या गोष्टींचा इतका मान होता. तर तुम्ही विचार करू शकाल की तो स्कार्फ एकदा घालून आपण परेड करायची आणि मग ऑर्डर ऑफ कमांड वगैरे करायची, या गोष्टीचा केवढं आनंद होत झाला असेल ज्यांना, कोणाला मिळाला असेल त्यांना. आमच्या दिवशी मी तो आला नाही, पण त्याचा एक रुखरुख वाईट वाटायचा. पण एक गोष्ट होती, आम्ही मॅक्सिमम बिझी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच कालावधीमध्ये असायचो, खूप बिझी असायचो, कारण त्याच वेळेला आमचं वॉन्टेड असायचं. इतर वेळेला आम्ही अभ्यासामुळे सगळ्या शिक्षकांच्या वगैरे काय कटकट सहन करायचो, त्यांच्या मार सहन करायचो, शिव्या सहन करायचो. शिव्या म्हणजे तशा शिव्या नाही, पण ते ऐकवायचं आम्हाला सारखं. पण 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आमचे खूप लाड असायचे, बिकॉज आम्ही त्याच वेळेला भरपूर बिझी असायचो. म्हणजे प्रमुख पाहुणे, मी तर एकदा असं झालं होतं की ते प्रमुख पाहुणे आले तेव्हा सलामी देण्यासाठी, एनसीसीचं सार्जंट सलामी देण्यासाठी मी इमिडिएटली कपडे बदलले. मग घोष पथकाचं आमचं त्यांना सलामी होती. शाळेच्या ड्रम वाजवायला पण मी असायचो, तो ड्रम वाजवला, ते कपडे काढले, आत आलो, मग पाहुणे आत आले, स्टेजवरती स्वागतगीत दिशस्तवन मीच, ते झालं, परत कपडे काढले, मग लुंगी घालून कोळीगीत, असं सगळं चालू होतं आमचं. म्हणजे आमच्या शोमध्ये सुद्धा आम्ही एवढे बिझी नसतो एवढं मी त्या दिवशी बिझी होतो. सो आय मिस ऑल दॅट. अगदी शेवटी दोघांना एक शेवटचा प्रश्न, नव्या वर्षात अजय अतुल आमच्यासाठी नवं काय घेऊन येतात? बऱ्याच गोष्टी करतोय आम्ही, म्युझिकमध्ये पण बऱ्याच गोष्टी करतोय. दोन हिंदी फिल्म्सचं काम चालू आहे, मराठी फिल्मचं पण काम चालू आहे. आणि ह्या वर्षामध्ये खरोखर आम्ही म्हणजे नक्कीच एक गॅरंटी देतो की जसं मागच्या 2 वर्षांमध्ये आमच्या काही पर्सनल अडचणींमुळे असं लोक म्हणत होते की अरे अजय अतुल मराठी कुठे काय काही केलंच नाही काय नाही, तशी मात्र वेळ यावेळी आता इथून पुढे कधी आम्ही येऊ देणार नाही. आणि नुकतंच आम्ही आता चित्रपट निर्मितीमध्ये पण आलो आहे, तर ते पण एक काम चालू होतं आहे. 2015 आम्हाला पण खूप अपेक्षा आहेत आणि मी अशी आशा करतो की आम्ही पण तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू शकू. धन्यवाद अजय आणि अतुल दोघांचे, आणि मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा आणि खूप अभिनंदन तुमचं की आज महाराष्ट्राचा आवाज पुन्हा एकदा दिल्लीमध्ये सर्वांसमोर, जगाच्या एका महासत्तेच्या अध्यक्षासमोर गुंजला गेला, याचं सर्वांना खरं कौतुक आहे आणि अभिमान देखील आहे. खूप धन्यवाद. यानंतर आपण राजपथावर महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात इथंच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.